शहर के पालक मंत्री नितिन राउत ने कोरोना वायरस मामले पर बात करते हुए कहा है कि रोजमर्रा की खान पान की चीजों का भरपूर स्टॉक है, जिसके चलते नागरिकों ने अत्यावश्यक भीड़ ना करें। ठीक उसी प्रकार इंडस्ट्रियल और प्राइवेट कर्मचारियों की सैलरी न काटे, ऐसी अपील नितिन राउत इन्होंने की है। आम्ही सर्व समस्त जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छित की या ठिकाणी आणीबाणी घोषित झालेली आहे। या संचारबंदीमध्ये 144 कोणीही घराच्या बाहेर पडू नये, खूपच गरज भासल्यास त्याची सूचना प्रशासनाला करावी आणि नंतरच बाहेर पडावं। कोणत्याही प्रकारचा उत्सव करण्याचे काम या ठिकाणी होऊ नये। दीर्घ युद्धाची सुरुवात आहे आणि या युद्धामध्ये एका भयंकर आणि भयानक अशा आजाराशी आपला मुकाबला आहे आणि तो मुकाबला पेलण्याची ताकद संपूर्ण नागपूरवासियांमध्ये आहे। गेल्या 10-12 दिवसात नागपूरवासियांनी आम्हाला संपूर्णपणे या संकटाशी मदत करण्यासाठी सहकार्य केलं आहे। हे सहकार्य आपण 31 मार्च पर्यंत कायम ठेवाल हीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी कामना करतो, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। धन्यवाद।